गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न मैथमेटिक्स स्टैंडर्ड 7th अबाउट कंस्ट्रक्शन राइट एंगल ट्राइंगल गिवन द हाइपोटेनियस एंड वन साइड। टेक्स्ट बुक नंबर 6। याचा अर्थ असा आहे, काटकोन त्रिकोणाचे एक कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन त्रिकोण तयार करणे। वी हॅव गिवन द मेजरमेंट ऑफ द ट्रायंगल्स इन ट्रायंगल्स एम ए एंड मेजर अँगल एम ए एन इज इक्वल टू 90 डिग्री अँड लेंथ ए एन इज इक्वल टू 8 सेंटीमीटर and third information is given, length MN is equal to 10 cm. MN is the hypotenuse length. Now, how to construction of this triangle? We must know with the help of compass box, this is the scale, this is a compass and this is a protractor used in this construction. सर्वात प्रथम आपण कोणती स्टेप करणार आहो, ड्रॉ सेगमेंट ए एन, दिस इज द रफ फिगर, ड्रॉ, दिस इज द फर्स्ट स्टेप, ड्रॉ अ सेगमेंट ए एन ऑफ 8 सेंटीमीटर। ए एन ही रेषा 8 सेंटीमीटरची काढायची आहे, ही पहिली स्टेप। ही सेगमेंट काढली आपण, या सेगमेंटचं नाव ए एन दिले। आता दुसरी स्टेप काय करायची आहे, ड्रॉ अ रे मेकिंग अँगल मेजर अँगल एन ए पी इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे 90 अंशाचं एक रे काढायची आहे या कोण मापकाचा उपयोग करून। मागच्या प्रिंटमध्ये आपण अँगल या कोण मापकाचा उपयोग कसा करायचा हे आपण बघितलेलं आहे। या माहितीवरून आपल्याला 90 मापाचा एक रे काढायचा आहे अशा पद्धतीने, आणि स्केलला या रेला समोर वाढवायचं आहे अशा पद्धतीचा, त्याला बांध दाखवायचा। दिस इज द 90 डिग्री मेकिंग अँगल। आता तिसरी स्टेप काय करायची आहे, इंटरसेक्ट द ए पी रे इन द पॉइंट यम, म्हणजे या रेवर, या ए पी रेवर कुठेतरी यम पॉइंट आहे, तर तो पॉइंट कुठे आहे, तो या रेला कसं इंटरसेक्ट करायचा, जो चॉक आहे या चॉकमध्ये या स्केलवरून 10 सेंटीमीटर रेषा घ्यायची, दिस इज द 8 सेंटीमीटर। ही जी एम एन रेषा आहे, ही एम एन हायपोटेनियस आहे, ही एम एन हायपोटेनियसची लांबी 10 सेंटीमीटर दिलेली आहे प्रश्नामध्ये, तर ते अंतर या चॉकमध्ये घ्यायचं आहे या स्केलवरून चॉकमध्ये 10 सेंटीमीटर अंतर स्केलवरून घेतला। आणि आता पेन्सिल नस चॉकचा जो पेन्सिल नसल्या टोक आहे तो एनवर ठेवायचा, कारण एन ते यम या रेषेची लांबी 10 सेंटीमीटर आहे, म्हणून पेन्सिल नसल्या टोक या एनवर ठेवायचा। माझं कंपास लहान पण राहिलं आहे म्हणून हे पूर्णपणे व्यवस्थित मला काढताना येऊन राहिलं आहे।
अशा पद्धति ने अपन ये इंटरसेक्ट के हा जो पॉइंट है हा पॉइंट झाला यम। आता यम ते यन जोडून घ्यायचा आहे, कनेक्ट करून घ्यायचा आहे। आणि यम ते यन ही 10 सेंटीमीटरची हायपोटेन्यूस आहे, याला आपण हायपोटेन्यूस म्हणतो। दिस इज अ बेस, दिस इज अ हाइट। तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं का तुम्हाला? सर्वात अगोदर आपण एन रेषा स्केलवरून 8 सेंटीमीटर काढली, त्याच्यानंतर ए पी हे रे कोणमापकाचा सहाय्याने 90 मापाचा कोण तयार करून ही रेषा काढली, आणि या ए पी रेषाच्या दरम्यान कुठेतरी यम बिंदू होता, तर तो यम बिंदू आपण इंटरसेक्ट कसा केला, कसा काढला, तर आपल्याला नाही का यम यम ते यन ही हायपोटेन्यूस साइड 10 सेंटीमीटर दिली होती, तर स्केलवरून या चॉकमध्ये 10 सेंटीमीटर घेतला, पेन्सिल नसलेला टोक आपण यनवर ठेवला आणि याला इंटर या ए पी रेला रेला कट केला, कंस केला किंवा इंटरसेक्ट केला, आणि तो इंटरसेक्ट आणि हा यन बिंदू जोडला। अशा पद्धतीने आपण टू कन्स्ट्रक्शन राईट ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल गिवन द हायपोटेन्यूस साईड अँड वन हायपोटेन्यूस अँड वन साईड। थँक्स यू व्हेरी मच।